मला आपले दिलीप आणि पौर्णिमा कुलकर्णी हे दोघेही जण इथे आलेले आहेत. दिलीप दादा आणि पौर्णिमाताई त्यांना मी वेदच्या व्यासपीठावरती इथं आमंत्रित करतो. या त्यांचाही तिसरा वेद आहे, आज हॅट्रिक आहे त्यांची. हे आपल्या कोकणातूनच आलेले आहेत आणि कोकण टू कोकण अशा पद्धतीने ते आलेत. त्यांचं आपण एव्ही बघू आणि मग आपल्या गप्पांना सुरुवात करूया. सुख संपत्ती शाश्वत शैली अंगीकारुणी निसर्गाकडे पुनश्च जाती नव्या युगाचे थोरते ऋषी हे पाणी जर भरते घागर का उधळावा उगाच सागर स्वयं प्रकाशित तसा चंद्रमा सात थयाला दे पौर्णिमा दे पौर्णिमा. पेणच्या वेद टीमचं कौतुक करायला पाहिजे की ही जी छोटी छोटी छान छान गाणी आणि त्या त्या सुरावटीवरती त्यांनी जी तयार केली आहेत आणि त्यामध्ये जणू काही या सत्राचा गाभा पकडलाय. थेंबांनी जर भरते घागर का उधळावा उगाच सागर, मला वाटतं दिलीपदादांची सगळी फिलॉसॉफी सगळं तत्वज्ञान या दोन ओळींमध्ये एकत्र आलेलं आहे की उधळ माधळ करू नका. हा जे दिलेलं आहे ते सगळं असं विस्कटून टाकण्यासाठी नाही आहे. असे मंत्र हे नित्य जपूनी ऊर्जेचे कण ठेवती जपूनी. ऊर्जा ही सुद्धा उधळून देण्यासाठी नाही, पाणी सुद्धा उधळून देण्यासाठी नाही, तर ते जपून वापरण्यासाठी आहे, आस्वाद घेऊन वापरण्यासाठी आहे. आणि अशा तऱ्हेची एक जीवनशैली, अशा तऱ्हेची एक जीवनदृष्टी देणारे दिलीपदादा. आणि आत्ता शेवटची ओळ होती की स्वयं प्रकाशित असा चंद्रमा साथ तयाला देई पौर्णिमा. कारण चंद्रमा किंवा चंद्र हा जनरली परप्रकाशित असतो, पण इथं कवीनं फार छान म्हटलेलं आहे की स्वयं प्रकाशित असा चंद्रमा, स्वतःच्याच वागण्यामधून तो प्रकाश निर्माण झालेला आहे. आणि जेव्हा असं असेल तेव्हा नेहमी शुक्ल पक्षच असणार, वद्य पक्ष नसणारच, म्हणून साथ तयाला देई पौर्णिमा. तेव्हा सततचा शुक्ल पक्ष ज्यांच्याकडे आहे असे दिलीपदादा आणि पौर्णिमाताई तुम्हा दोघांचं वेदच्या या व्यासपीठावरती तिसऱ्यांदा मनपूर्वक स्वागत. धन्यवाद. दिलीपदादांची जी जीवनशैली आहे आणि जीवनवृत्ती आहे त्याच्यामध्ये त्यांचे काही नियम आहेत आणि ते नियम ते पाळतात, इतरांना पाळायला लावण्याचा मनपूर्वक प्रयत्न करतात. तुमच्या दिवसामध्ये दिलीपदादा असे कोणकोणते महत्वाचे नियम तुम्ही पाळता हे आम्हाला सांगाल का हो? तिथून आपण सुरुवात करू आज. म्हणजे काय माहितीये, या नियमांमधूनच तुमच्या जुनूनची कल्पना आम्हाला सगळ्यांना येईल. म्हणजे खरं तर सगळं जीवन नियमबद्ध असावं हा मूळ नियम.
थांबा 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 सगळं जीवन नियमबद्ध असावं हा मूळ नियम. बर आता उपनियम सांगा. उपनियम मग त्यामध्ये बघा, सकाळी तुम्ही सूर्योदयाच्या पूर्वी उठलं पाहिजे. जरा पहिलाच नियम अत्यंत अवघड सांगितलात की सकाळी सूर्योदयाच्या पूर्वी उठलं पाहिजे. ह्याला खरा सूर्यवंश म्हणतात की नाही हो? खर तर बरं, सूर्योदयाच्या आधी उठलं पाहिजे. बरं, नंतर नंतर व्यायाम रोज काहीतरी उपाशीपोटी केला पाहिजे. व्यायाम उपाशीपोटी केला पाहिजे. त्यानंतर मग काय, चहा बिया तुम्हाला घ्यायचंय, दूध घ्यायचंय ते घ्या. पण घ्या शारीरिक श्रमाचं काहीतरी, उपयुक्त श्रम ज्याला गांधीजी म्हणायचे, हे काम रोज तुम्ही केलं पाहिजे. काहीतरी रोज शारीरिक श्रमाचे काहीतरी काम केले पाहिजे. आमच्या घरामध्ये इतकी यंत्र असतात की यंत्रच सगळे श्रम करतात, आम्ही काही श्रमच करत नाही. हा, तर तुम्ही काय काय श्रम करता रोज? म्हणजे काय, त्याच्यामध्ये घराचं झाडणं लोटणं, सारवण वगैरे. पौर्णिमा करते. हा, मी मुख्यत्वे करून लाकडं फोडण्याचं काम करतो. लाकडं फोड. आमच्या घरामध्ये गॅस नाही. तुमच्या घरामध्ये गॅस नाही? पौर्णिमा, ते पौर्णिमा सांगेल त्याविषयी. बर, आणि त्यामुळे आमचा चुलीवरच्या लाकडावर स्वयंपाक होतो. बर, आणि तुम्ही रोज लाकडं फोडता? थोडीफार, खूप नाही, थोडीफार पण लागतील तेवढी. हा, अजून काय काय गोष्टी अशा स्वतः? बागकामाचा भाग आहे. बागकाम स्वतः करता किंवा कुठे जमिनीचं काही सपा ओलाही म्हणा, जमीन तयार करणं, मातीच्या जमीन आहेत आमच्या, त्याचं काही काम असतं, घराचं काही काम असतं. म्हणजे शरीर श्रम. पण मी एक शब्द जोडीन, गांधीजी म्हणायचा उपयुक्त श्रम. जिम मध्ये जायचं आणि शरीर श्रम करायचे, आणि कॅलरीज जाण्याकरता किलोवॉट अवर जाळायचे, हे श्रम नव्हे. बर, उपयुक्त श्रम केले. बर, पुढचा उपनियम. जेवणाची वेळ दुपारच्या, ती विशिष्ट सूर्य ज्या माथ्यावरती आहे त्यावेळेला जेवलं पाहिजे. बर, रात्री शक्यतो लवकर जेवायचं, खूप उशीर नाही करायचं. तो होतो आमच्याकडनं, अजून तो नियम आम्ही पूर्णपणे पाळू नाही शकत आहोत, पण शक्यतो हलकं आणि लवकर जेवायचं. बर, झोप पूर्ण घ्यायची. आता सुजिता म्हणजे विश्रांती पूर्ण पाहिजे झालेली. आणि ह्या दरम्यान जे काही लिखाणाचं काम करतो कुडावळ्यामध्ये बसून, ते चालू असतं, बौद्धिक ज्याला आपण काम म्हणू, अशा तऱ्हेचं. बर, पण दिसा माझी काहीतरी ते लिहावे हा पुन्हा नियम झाला, रामदासांनी सांगितलेला. हा पुन्हा त्या नियमाचा एक भाग झाला. बर, या जीवनशैलीमध्ये अशा तऱ्हेच्या ज्याबद्दल आपण बोलू नंतर. किती वर्ष तुम्ही राहता हो? 25 वर्ष झाली. 25 वर्ष तुम्ही अशा पद्धतीने राहता आहात की जिथे तुमच्या गरजा तुम्ही नियमित केल्या आहेत, नियमांनी नियमित केल्या आहेत. मी कमी वगैरे नाही म्हणत, तुम्ही नियमित केलेल्या गरजांच्या मध्ये राहणारे आहात. प्रवासाचे पण काही नियम आहेत ना? प्रवास दिवसा करायचा हा नियम केलाय, रात्री प्रवास करायचा नाही. बर, आणि वाहनांचा नियम सांगा. वाहनांचा नियम म्हणजे शक्यतो लाल एसटी. लाल एसटी. नीम आराम नाही, शिवनेरी नाही, शिवशाही नाही, एसी नाही. एसी नाही, कारण तिथं ऊर्जा पर्यावरणाची हानी. विमान नाही, विषय संपला. म्हणजे लाल डब्याच्या एसटीनं आणि पब्लिक ट्रान्सपोर्टनंच प्रवास करणार, आणि तोही दिवसा करायचा. बरं, चहा वगैरे प्यायला? हा, दिवसात एकदा चहा घेतो. नाही, कशात? ते कप असतात, काचेचा कप, म्हणजे चिनी मातीचा कप. म्हणजे कागद नाही वापरायचा. हा, पूर्णिमा, प्रवासामध्ये आम्ही स्टीलचे पेले आमचे बरोबर ठेवतो. रेल्वेने जेव्हा आमचा प्रवास करायचा असतो तेव्हा स्टीलचे पेले आमचे आम्ही बरोबर नेतो, आणि त्या पेल्यामध्ये त्या चहावाल्याकडनं. म्हणजे कागद नाही, प्लास्टिक नाही, कुठलाच यूज अँड थ्रो नाही वापरायचं. म्हणजे स्वतःचे पेले स्वतः देत हे करतात, आणि ते पेले वाटतात सुद्धा. मला दिला त्यांनी. हा, कारण कागद, म्हणजे कागद, प्लास्टिक या गोष्टी कमीत कमी करायला पाहिजेत. तुम्ही काही नियम सांगा, दादा विसरले असतील तर. किती नियम आहेत ना, असं कसं असं कसं? हो, बरं, सांगा तुमचे काय काय नियम आहेत. नाही, एकूण जगण्याचं सूत्र हेच आहे की पर्यावरणाची आपल्याकडनं कमीत कमी हानी होईल. कारण जगायचं म्हणलं की काही हानी होतेच होते, पण ती कमीत कमी कशी होईल? म्हणजे प्रत्येक वेळी पहिल्यांदा विचार पर्यावरणाचा करायचा. पहिला विचार पर्यावरणाचा करायचा, आणि दुसरा विचार आयुर्वेदाचा, कारण मी आयुर्वेदाची ग्रॅज्युएट आहे. दुसरा विचार सांगितलं ना की दुपारचं जेवण सूर्य मध्यावर असताना करायचं, रात्रीचं जेवण ह्याच्याजवळ करायचं, काय सूर्यास्ताच्या आधी करायचं, हलकं करायचं, हे सगळे आयुर्वेदाचे नियम आहेत. सूर्योदयाच्या पूर्वी उठायचं. बरं, हाही आयुर्वेदाने सांगितलेला नियम आहे. म्हणजे आम्हाला असं वाटलं, पहिला विचार पर्यावरणाचा, दुसरा आयुर्वेदाचा, आणि त्यामध्ये स्वतःला बसवायचं. हा, आणि आपोआप हे फायदेशीरच ठरतं आपल्यासाठी सुद्धा. बरं, मला तुम्ही एक सांगा,
की म्हणजे तुमच्या घरी जेवायला गोड बीड वगैरे असं होतं ना? हो छान मस्त जेवतो आम्ही, दिसतंय ना माझ्याकडे बघून. म्हणजे म्हटलं जेवणाचे वगैरे काही नियम आहेत का? मी जेवतो बरं का, दिसत असलं तरी तुम्ही जेवता. आता मला सांगा, हे जे पर्यावरण पूरक अशा पद्धतीने आयुर्वेदाचा विचार करून ही जीवनशैली 25 वर्ष एखाद्या आनंददायी तपासारखी तुम्ही जी सुरू ठेवली आहे, त्याची आमच्या दृष्टीनं विचार करताना तुम्हाला खूप किंमत द्यावी लागली आहे का हो? खरं तर नाही, नाही म्हणजे आम्हाला ती काही किंमत वाटत नाही. मी उलट म्हणेन की शहरातले लोक जास्त किंमत मोजतात. शहरातले लोक जास्त किंमत, हो म्हणजे आम्ही कुडावळ्यामध्ये राहतो, आम्हाला स्वच्छ हवा मिळते, स्वच्छ पाणी मिळतं, चांगलं अन्न खायला मिळतं, धारोष्ण दूध मिळतं, बरोबर. ह्या गोष्टी शहरातल्या लोकांना नाही ना मिळत, म्हणजे ते जास्त किंमत मोजतात. खरं म्हणजे शहरातले लोक जे स्वतःला सुखी समजतात ते खरं म्हणजे सुखी आहेत, ते खरं म्हणजे जास्त किंमत मोजत असतात. मला वाटतं ही किंमत कळणं हीच गोष्ट तुमच्यासाठी फार महत्वाची आहे ना दादा? अगदी बरोबर, अगदी बरोबर आहे की आपण एकूणच म्हणजे ह्या नुसत्या जगण्याची नव्हे तर एकूणातच आपण ज्याला विकास म्हणतो, जी संकल्पना मी नेहमी मांडतो की सम्यक विकास ही संकल्पना, त्यानंतर सध्या जो काही होतो तो विकास होतोय का? तर माझं म्हणणं आहे की ह्या आजचा जर आपण ज्याला विकास म्हणतो, आर्थिक वाढ किंवा उपभोगामधली वाढ, उत्पादनामधली वाढ, ह्याची फार मोठी किंमत आपण मोजतो आहोत. आणि ती किंमत जेवढी बाह्य पर्यावरणाची आहे त्याच्या हानीची, बाह्य पर्यावरणाच्या, तेवढीच आंतरिक पर्यावरणाच्याही हानीची आहे. मला वाटतं हा मुद्दा फार महत्वाचा आहे की शरीराचीही हानी होते आहे आजच्या अतिरेकी सुख उपभोगांच्या मागे लागून, यंत्रांच्या मागे लागून, ऊर्जेच्या मागे लागून. मनाची हानी होते, मनावर आपण सायकोलॉजी मनावरचा ताण वाढला की त्यामुळे ताणजन्य व्याधी होत आहे, बरोबर. ती किंमत आपण मोजतो आणि त्यामुळे ही किंमत आतून आणि बाहेरून जी मोजतो ती फार अप्रमाण मोठी आहे. जे मिळतो आहे त्यापेक्षा मूल्य आणि किंमत जी आहे ही अप्रमाण मोठी आहे, बरोबर. त्यामुळे तिथं जर आपण विचार केला की मला ही किंमत मोजायची आहे का, मग तर नाही नसेल मोजायची, तर मला मग वेगळी जीवनशैली स्वीकारावी लागेल, वेगळी जीवनशैली स्वीकारावी लागेल, स्वीकारावी लागेल. मला एकदम आठवलं दिलीप दादा, तुम्ही जेव्हा त्या एसटी मधून प्रवास करता तेव्हा जे तिकीट असतं ते पण तुम्ही वापरता? हो हो अगदी, आताही मी प्रवास करून आलो, बसची तिकीट माझ्या खिशामध्ये असतील की बसची तिकीट जी आहेत ना, हे पहा आहेत माझ्याकडे तिकीट. हे तिकीट मी नेहमी सांगतो की ह्या बाजूला लिहिलंय, हे मी पेण ते उरण काल गेलो उरणला, मग आज पुनर्वरून आलो, मला हे तिकीट कंडक्टरला दिलं, ह्याची एक बाजू जी आहे समोरची रक्कम छापलेली ही बसच्या प्रवासामध्ये लागते, पण हा कागद मागच्या बाजूनं कोरा आहे, हा वाया का घालवायचा मी? ह्या कागदाचा एक झाड तोडलं गेलं, ह्या कागद पांढरा तयार कराय करता त्याचं ब्लिचिंग केलेलं आहे, पर्यावरणाची हानी झाली आहे, झाड तुटलंय, हा पूर्ण वापरल्याशिवाय टाकून देणं हे तर निसर्गाचा मी खून केलाय असं म्हणेन मी, झाडाचा खून केला मी, त्याचा पूर्ण वापर नाही केला, त्याच्या बलिदानाला मी न्याय दिलेला नाही. त्यामुळे हे तिकीट मी मागूनही वापरीन, काहीतरी बघून मला आता म्हणजे मासिकाची वर्गणी समजा दिली, मी त्याच्यात नाव पत्ता लिहून घेईन ना, तो घरी गेला रजिस्टरला लिहून ठेवीन आणि मग हा कागद मी बाजूला ठेवीन, पण ते बाजूला ठेवीन म्हणजे मी त्याला चुलीत जाळायला नाही देणार. आमच्याकडे अशा रद्दी कागदांची पिशवी आहे ज्यामध्ये मी कागद गोळा करतो, त्या कागदापासून पुन्हा कागद बनला पाहिजे म्हणून रिसायकलिंगला देतो. इतका सगळं आहे, म्हणजे पेण ते उरण तिकिटाचा प्रवास हा उरणवरून म्हणजे पेणवरून आता कुडावळ्याला, कुडावळ्यावरून पुण्याला आणि पुण्याला रद्दीवाल्याकडे, असा ह्या तिकिटाचा प्रवास होईल. कारण ह्या कागदाचा मला कागद वाया घालवायचा नाहीये, कागद जपला पाहिजे, पूर्ण वापर केला पाहिजे. 4 R जे आम्ही सांगतो, रियूज, पूर्ण वापर करा, तो झाला पाहिजे पर्यावरणामध्ये. रियूज, दुसरं काय? पहिलं रिफ्यूज, पहिलं रिफ्यूज, पूर्णपणे टाळणं, शक्यतो नकारच द्या. रिफ्यूज, आपण सध्या एवढी संसाधनं एवढ्या ऊर्जा वापरतो की ते हानी करतातच आहे, तो स्टार्ट विथ रिफ्युजिंग, नकार द्यायला शिका, हे मला नकोच, मुळामध्येच नको. पहिला रिफ्यूज, पहिला रिफ्यूज, नंतर मग रिफ्यूज शक्य नसेल तर रिड्यूस, कमी करा. रिड्यूस म्हणजे कमी करा, कमी करा म्हणजे रिफ्यूज, रिफ्यूज, रिड्यूस, रियूज, मग फुल यूज, म्हणजे फुल यूज, पुन्हा रियूज झाला कागद मागच्या बाजूने मी रियूज केला आणि रियूज झाल्यानंतर मग हा पुन्हा रिसायकल, चौथा आर आहे रिसायकल, पुनर्घटन झालं पाहिजे, कागदापासून पुन्हा कागद बनला पाहिजे, ओल्या कचऱ्याचं खत बनलं पाहिजे, प्लास्टिक पासून पुन्हा प्लास्टिक बनलं पाहिजे. प्लास्टिक शक्यतो नाकारावंच, नाकारणं शक्य नाही, कमीत कमी वापरा, पूर्ण वापरा, रिसायकल करा. प्रत्येक उपयोगाच्या वस्तूला हे 4 R लावायचे आणि त्यानुसार आपलं जीवनशैली घडवत जायची. रिफ्यूज, रिड्यूज, रियूज आणि रिसायकल, याच्या वरती तुमची जीवनशैली ही आधारित आहे.
मी ना आता एक गंमत करतो, तुम्हाला दोघांनाही सांगतो की मी दैनंदिन जीवनातल्या एकेका गोष्टीकडे कसं पाहावं, कसा उपयोग करावा, कसा करू नये, म्हणजे हे चार आर वापरून हां हे मी तुम्हाला विचारतो आणि तुम्ही दोघेही त्याच्यावरती मला सांगा. पहिलं सूर्यप्रकाश कसा वापरावा, थेट वापरावा, थेट वापरावा. हां म्हणजे आता हे आपण इथे बसलो इथे खरं उजेड भरपूर आहे, आपण इथे वापर करणे, आपण इथे एवढे दिवे लावले पहा, खरं तर गरज आहे का याची, रात्री गरज पडेल, दिवसा कशा करता. मग आपण घरातही करतो, आपण घर अशी बांधतो की दिवसा अंधार होईल त्या ठिकाणी, खिडक्याच नाहीत मोठ्या, पडदे सरकवून घेतलेत, अशी आपण जर घर बांधली तर मग दिवसा वीज वापरावी लागते, सूर्यप्रकाशाचा आपण वापरच करत नाही. दुसरा भाग असा आहे की अनेक जण आता रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र करतात. काय करतात, दिवसाची दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस, रात्रीचा दिवस का, म्हणजे दिवसा सूर्यप्रकाश वाया घालवायचा आणि रात्री दिवे लावून काम करायचं, उशिरापर्यंत जागायचं, टीव्ही पाहत, कॉम्प्युटरवर काम करत, मोबाईलवरती चॅटिंग करत, हा झाला रात्रीचा दिवस करणं, हे टाळायचं. सूर्यप्रकाश जोवर आहे तोवर काम करावं माणसानं, सूर्योदयाला सुरुवात करावी, सूर्यास्ताला थांबावं. आपल्या डोळ्यांची रचना, शरीराची रचना, आपण दिनचर प्राणी आहोत, निशाचर नाही, पण त्यामुळे सूर्यप्रकाशाचा वापर करणं म्हणजे दिवसा काम करणं, रात्री झोपणं. हे पण आयुर्वेदाच्या दृष्टीने ती सांगेल कदाचित. नाही म्हणजे खरी आपली सगळीच काम करण्याची एनर्जी ही आपल्याला सूर्याकडून मिळत असते आणि त्यामुळे आपण सूर्याकडून ऊर्जा घेऊन आपल्या शरीर श्रमाने जास्तीत जास्त कामं करावी. बरोबर. आणि दुसरं मला असं वाटतं की अगदी साधं कपडे वाळवण्यासारखी गोष्ट की आपल्याकडे एवढं ऊन आणि एवढा वारा असताना वॉशिंग मशीन आणि ड्रायर याची गरजच नाहीये ना, की त्यासाठी आपण वीज जाळतो. मग त्यापेक्षा कपडे उन्हात वाळत घातले किंवा वाऱ्यावर गॅलरीत वाळत घातले तर वाळू शकतात, हा सूर्यप्रकाशाचा थेट वापर झाला असं मला वाटतं. तुम्ही ना आम्हा सगळ्यांना पचायला अत्यंत कठीण गोष्टी फारच सहजपणे सांगताय बुवा, हा पण ते तुम्ही करतात त्यामुळे आम्ही तुमचा इकडे भागच आहे. पण हा म्हणजे पुन्हा मुद्दा आला की वॉशिंग मशीन सारख्या संसाधनाची गरज आहे का नाही, हा हा मुद्दा अगदी त्याच्यातून. मगाशी दिलीप म्हणाला त्याप्रमाणे आपण एकतर शारीरिक कष्टांकडे कोणत्या दृष्टिकोनातून बघतो, की शारीरिक कष्ट करणं म्हणजे काहीतरी कमीपणा आहे, फार कटकट आहे, त्रास आहे असं बघतो, आणि मगाशी तो म्हणाला त्याप्रमाणे की कामं करायला वीज वापरायची आणि मग पुन्हा माझ्या कॅलरीज जाळायला जिम मध्ये जाऊन पुन्हा वीज वापरायची. होय हो, तर म्हणजे पहिल्यांदाही वीज वापरायची, नंतर कॅलरी जाळायलाही वीज वापरायची, हे मला लक्षातच नव्हतं आलं. हा म्हणजे ते वॉकर बिकर जे असतात ट्रेडमिल वगैरे असते ती विजेवरच चालते. मग त्यापेक्षा सूर्याकडे मिळणारी उष्णता वापरावी, ऊर्जा, आणि सगळंच वाचवावं. घाम गाळावा ना, घाम गाळला तर शरीरही चांगलं राहतं, आपल्या टॉक्सिन्स निघून जातात, बॉडी काय शरीर आपलं शिडशिडीत राहतं, स्थूल होत नाही आणि कामापरी कामही होऊन जातं आणि त्यामुळे मग आरोग्य चांगलं राहतं, आरोग्य चांगलं राहतं. हा पुन्हा फायदा केवढा मोठा आहे. हा मी तुम्हाला ना एक थोडासा वैयक्तिक प्रश्न विचारतो, म्हणून विचारतो की दिलीप दादा तुमचं वय किती किती असेल? 65-67 अजून व्हायचं एवढं, जरा लवकर पांढरे झाले. हा किती, 60 वय, 60 वय आहे तुमचं आणि तुमचं पूर्ण 53. हा पण छानच, म्हणजे तुम्ही सगळी ही कामं करता, अजून कमीत कमी संसाधन वापरता. मला ते सांगा तुम्ही तो गॅस कसा परत दिलात, म्हणजे आमच्याकडे ना अहो गॅस नाहीये, एक सिलिंडर असला तर 2 सिलिंडर, 2 असले तर 3 असं असतं. तुम्ही गॅस परत दिलात म्हणजे काय केलं? नाही म्हणजे मूळ पुणे सोडून कोकणात गेलो तेव्हा उद्दिष्ट हेच होतं की पर्यावरणाचा विचार पहिला. मग आपला जो गॅस असतो तो लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस असतो आणि पेट्रोलियम हे संपत जाणारं संसाधन आहे, नॉन रिन्युएबल आहे. बरोबर. आणि त्यामुळे वाहन तर आम्ही कधी घेतलंच नाही, पुण्यातही आमच्या दोघांच्या 2 सायकलीच होत्या, कुडावळ्याला गेल्यानंतर तर गरज नाही, फक्त सार्वजनिक वाहतूक वापरायची. पुण्यामध्ये सायकली हो, अजून सायकलच वापरतो, अजून सायकल वापरता. बर. आणि मग सुरुवातीला गॅस आणला घरात कारण आम्हाला काही सवय नव्हती. बर. पण तर डोक्यात होतं की अरे हा पण पेट्रोलियमचाच वापर आहे, हा टाळायचा आहे. बरोबर. मग प्रयत्नपूर्वक तो गॅसचा वापर कमी कमी करत आणला आणि मग 2003 साली आम्ही जो गॅसचा सिलेंडर आणला तो आम्हाला पूर्ण 1 वर्ष पुरला, कारण तो आम्ही चुलीवरच बरस व्हायचं, मग कधीतरी चहा करण्यापुरताच तो गॅस वापरला जायचा. हा. आणि मग असं लक्षात आलं की म्हणजे मग ती आपली गरज नाही राहिली, म्हणजे मग आपण अडगळीची वस्तू घरात ठेवा कशाला, म्हणून परत देऊन टाकलात. बर बर, अशा पद्धतीने तुम्ही हे केलं. म्हणजे ह्यात ना बेसिकली डॉक्टर मला एक असं वाटतं की आपल्या खऱ्या गरजा काय आहेत हे आपलं आपल्याला कळलं पाहिजे. माझं अगदी एक्झॅक्टली माझ्या गरजा इतर लोकच ठरवतात,
माझे नातेवाईक ठरवतात, माझे शेजारी पाजारी ठरवतात, टीव्ही ठरवतो की माझ्या घरात काय पाहिजे. बरोबर आहे. मग आपण आपलं आपलं ठरवायला सुरुवात केली ना की खूप सोप्या होतात गोष्टी. मला ना, मी परत आपल्या त्या सूर्यप्रकाशाकडे येतो, पण आपण त्या मुद्द्यावर म्हणून विचारतो की गरज, सुविधा आणि चैन याच्या तुमच्या व्याख्या काय? गरज कशाला म्हणायचं? म्हणजे जी साधारणतः चांगलं जीवन जगण्यासाठी जे काही लागतं, मूलभूत गरज आपण ज्याला म्हणू अशा तऱ्हे, ती गरज झाली. त्या गरजा पुरवणाऱ्या ज्या गोष्टी आहेत आपण सुविधा म्हणू, फिजिकल फॅसिलिटीज, फॅसिलिटी सुविधा. आणि ह्याच्याशिवाय जे काही मला जास्ती लागतं, हवं वाटतं, ती चैन झाली. जे हाव पुरवते ती चैन, गरज पुरवते ती सुविधा. गरज पुरवते ती सुविधा आणि हाव पुरवते ती चैन. हाव पुरवते ती चैन, म्हणून मग चैनीपासून दूर राहायचं आणि गरजांकडे यायचं. आणि गरजांच्या कडे यायचं हा तुमचा भाग. हा, आता आपण सूर्यप्रकाशाकडे होतो. मी दुसरा हे विचारतो, घटक माती. आपलं पूर्ण जीवन मातीशी जोडलेलं असलं पाहिजे. हो, आपलं पार्थिव शरीर म्हणतो आपण, पार्थिव ह्याचं पृथ्वीचा म्हणजे मातीचा एक कण जरी इथे लागला तरी आया इतक्या अस्वस्थ होतात. मुलांच्या अंगाला मातीचा डाग पडला म्हणजे काय? विषारी पदार्थ असावा, त्याला ताबडतोब ते काढणं, धुवून घेणं वगैरे वगैरे. कशा करता इतकं करायचं? त्या मातीशी आपण एकरूप रोजही व्हावं ना. शेवटी होतो का नाही वेगळा भाग, माती असशी मातीचं मिळशी, पण आपण रोज मातीमध्ये असतो का? आपल्या अंगाला माती लागते का? आपलं मातीशी नातं आपण ज्याला म्हणून थोडं काव्यमय भाषेमध्ये हे आहे का आपलं? म्हणजे ही फार फार महत्वाची गोष्ट आहे. शहरात नाहीच राहिलो हे आम्ही ना, सगळीकडे कॉन्क्रीट घालत जातो सगळीकडे, आणि मग म्हणतो की अरे मातीचा वास नाही. म्हणजे आम्ही तो आधी कॉन्क्रीट मध्ये तो काढून टाकतो. बरं, म्हणजे आमचं घर जे आहे ते आम्ही कच्च्या मातीचं बांधलेलं आहे. तुमचं घर कच्च्या मातीच्या भिंती आहेत, खाली मातीच्याच जमिनी आहेत. मातीचं घर आहे, मातीच्या जमिनी. तुम्ही ना आता सांगता सांगता आम्हाला हळूहळू अधिकाधिक व्होल्टेजचे शॉक द्यायला लागलेले आहात. नाही, मी सांगते असं की त्याचे खूप फायदे होतात. बरं, काय काय सांगा. कारण मातीच्या भिंती उन्हाळ्यात थंड राहतात, हिवाळ्यात उबदार राहतात, जे सिमेंटच्या घराचं बरोबर उलट होत. आणि त्यामुळे आमच्या घरी फॅन पण नाहीये, कारण फॅनची गरजच पडत नाही. उन्हाळ्यात आमचं घर छान छान थंड असत. एक छोटासा प्रश्न विचारतो, तुमचं इलेक्ट्रिसिटीचं बिल किती येतं? बिल आमचं येतं मिनिमम जे 60-70 रुपये जे एमएससीबी घेते तेवढं बिल येतं. कारण मी फक्त महिन्याला 1 या 2 युनिट एवढी वीज वापरतो. महिन्याला 1 युनिट किंवा 2 युनिट वीज वापरतात आणि मिनिमम बिल येतं तेवढं भरता तुम्ही? म्हणजे हल्ली कसं आहे की तुम्ही काही जरी वीज वापरली तरी मला 70 रुपये बिल येतच. हा, स्टँडिंग चार्जेस जे काही आहेत ते वरती 1-5 रुपये करायची जास्त होतो एखाद्या वेळेला. 70-75 रुपये एवढं. आम्ही नेहमी गमतीने म्हणतो की आम्ही खूप श्रीमंत आहोत, आम्ही अत्यंत महागडी वीज विकत घेतो. 1 युनिटला आम्ही 70 रुपये मोजतो. हो, बाकी हो, तुम्ही 1 युनिटला 70 रुपये. सगळ्यात भारतातली महाग वीज, सर्वात महाग वीज आम्ही घेतो. सर्वात महाग वीज तुम्ही? टाटा अंबानी पेक्षा श्रीमंत आहोत आम्ही. टाटा अंबानी पेक्षा आम्ही श्रीमंत आहोत महागातली वीज विकत घेणार एवढ्या. हो, क्या बात आहे. टाटा आणि अंबानी पेक्षा तुम्ही श्रीमंत आहात. आणि मला म्हणजे इतकं सगळं, म्हणजे आम्हाला काय वाटतं माहितीये, हे जर सगळं आमच्या जीवनातून वजा केलं तर आम्ही हसणार कसे असं आम्हाला वाटतं. आणि तुम्ही इतक्या हसतमुख चेहऱ्यानी हे सगळं आम्हाला सांगता, गॅस केला, 20-1%. अरे, म्हणजे व खऱ्या अर्थानं जुनून काय असतो त्याचं एक वेगळंच परिमाण तुम्ही आम्हाला सांगताय. पुढच्या मातीचा निघाला म्हणून मी सांगा, मातीकडे सांगा, मातीच्या घराविषयी त्यामुळे सांगितलं. हो हो, पण ते महत्वाचं आहे, ह्याच्यातूनच ते उलगडत जाते. पुढचा घटक आहे पाणी. पाणी काय काय, म्हणजे आपले 4 R पाण्यामध्ये आपण कसे बसवायचे? पाणी हे तर जीवनच आहे. आणि खरं तर कोकणात तसं पाण्याची आम्हाला कमतरता नाहीये, पण एक सवय म्हणून पाणी जे आवश्यक आहे तेवढंच वापरणं, कमीत कमी वापरणं. म्हणजे प्रयत्नपूर्वक आम्ही आता आंघोळीला पाणी किती कमीत कमी पुरू शकतं हा एक प्रयोग करत. साधारणपणे आमचा असा अनुभव आहे की 6-7 लिटर पाणी असेल तर व्यवस्थित छान स्वच्छ आंघोळ होते. 6-7 लिटर म्हणजे बादलीच्या, अर्धी बादली, साधारण बादलीच्या हिशोबात बोलाल. अर्धी बादली, अर्धी बादली, अर्ध्या बादली पाण्यात छान स्वच्छ आंघोळ होत. विश्वास बसतोय का? कि अर्ध्या बादली पाण्याने, पण त्याच्यात एक मला वाटतं ऍड करायला पाहिजे, योग्य पद्धतीने वापरले तर. हो, अगदी अगदी. आणि त्यामध्ये आणखीन एक ऍड करायला पाहिजे, साबण नावाचा घाणेरडा पदार्थ वापरला नाही तर. आता जरा शॉकचा हे वाढलेलं आहे बरं का माझा, की साबण नावाचा घाणेरडा पदार्थ वापरला नाही तर. म्हणजे तुम्ही साबण वापरत नाही? नाही नाही, हे आयुर्वेद
सांगेल ती आयुर्वेद काय म्हणजे एकतर रोजच्या रोज अंगाला काही लावायची गरज नसते, स्वच्छ चोळून आंघोळ केली की स्वच्छ होत, स्वच्छ चोळून आणि हाताने बरं का, कारण आजकाल ते स्क्रबर असतात पुन्हा अनेकांच्या बाथरूम मध्ये ते स्क्रबर दिसतात, म्हणजे मला खूप गंमत वाटते की अंग स्वच्छ करायला प्लास्टिकची घासणी भांडी घासायला आपण बघत होतो, आता ती अंग घासायला पण दिसते, तर त्याची खरं गरज नाही, आपण हाताने चोळून करू शकतो स्वच्छ अंघोळ. आणि अगदीच उन्हाळ्यात घाम वगैरे येतो तेव्हा आम्ही उठणं किंवा डाळीचं पीठ किंवा त्रिफळा चूर्ण असे नैसर्गिक पर्याय वापरतो. उठणं आम्ही फक्त दिवाळीत विकत घेऊन वापरतो. बरं, पण ते तुम्ही घरी तयार करता येतो, सगळे पावडरी विकत मिळतात त्या आणून मिक्स करायच्या आणि घरच्या घरी छान स्वस्त उठणं तयार होऊ शकत. बरं बरं बरं, ते लावायचं म्हणजे सुगंधही आहे आणि असं म्हणता येईल की तुम्ही रोज दिवाळीची आंघोळ करता. रोज दिवाळी असते आमच्याकडे, रोज दिवाळी राजाला रोज दिवाळी. हा बरं, पाण्याच्या बाबतीत अजून सांगा पुढं की एवढंच लागतं 5 ते 6 लिटर, हो अजून पाणी जपण्यासाठी काय काय करतात? बाकी आम्ही भांडी धुण्याचं भांड्यांना एकतर राख वापरतो, चूल आहे त्यामुळे राख भरपूर, भांडी घासायला राख वापरतो, मग ते भांडी घासलेलं पाणी झाडांना घालायला काही धोका नसतो साबण नसल्यामुळे. साबण नसल्यामुळे राखेचं पाणी झाडांना जाऊ शकतं आणि त्यामुळे मग त्याचा रियूज झाला, म्हणजे रियूज झाला, फुल यूज झाला, एका प्रकारचं रिसायकलिंग झालं, ते पाणी पुन्हा पुन्हा वापरलं गेलं, ते पाणी पुन्हा पुन्हा. आंघोळीचं पाणी आहे आमच्या एका नारळ माडाचं झाड, जे नारळाचं झाड त्याला जातं. बरं, त्याला नाहीतरी 2 बादल्या पाणी घालण्यापेक्षा आंघोळ माडाजवळ गेली, बाथरूम मध्ये बंद बाथरूम मध्ये घेतो, उघड्यावर नाही करत आम्ही अजून, म्हणजे पाणी माडाला जातं, पाणी माडाला जातं म्हणजे त्याचाही पूर्ण यूज होतो, पूर्ण वापर होतो. बरं बरं, मला ना दिलीप दादा तुम्ही ऋतूप्रमाणे सुद्धा आंघोळ बदलता बघा नाही का, म्हणजे पाण्याचा सोर्सही बदलता. हो, नदीवरती म्हणजे गणपती ते दिवाळी ह्या काळामध्ये नदीला, आमच्या गाव आमच्या घराजवळ 2 मिनिटांच्या नदी आहे छान पैकी, तिला छान खळाळत वाहणारं स्वच्छ पाणी असतं, मी तिथे जातो 2 महिने त्या ठिकाणी साधारणपणे मी नदीवर आंघोळीला जातो रोज. म्हणजे जिथं नदीला पाणी आहे तेव्हा नदीत आंघोळ, नदीवर आंघोळ करायची. बर, आणि धबधबा वगैरे आहे की नाही? धबधबा मस्त छान पैकी आहे, म्हणजे आंघोळ करावी लागतच नाही, आपण तसं वरनं पाणी पडत असतं 10 फुटावर, आपण नुसतं बसायचं, अंग चोळून होतं, धुवून होतं, स्वच्छ होतं, फक्त आपण बाहेर यायचं आणि पुसायचं. निसर्ग काम करतो आपलं अंग स्वच्छ करण्याचं. बरं, म्हणजे जेव्हा निसर्ग काम करतो तेव्हा तशी आंघोळ करायची. बरोबर आहे ना, जेव्हा उन्हाळा असेल तेव्हा त्या पाण्यामध्ये करायचं. दुसऱ्या बाजूने मला असं वाटतं की मनोरंजन पण आपलं करतं ना, पाणी नदीचं छान वाहतं पाणी हे मनोरंजन खूप चांगल्या रीतीने, अगदी अगदी म्हणजे वॉटर पार्क मध्ये पाणी आपल्याकडे आणायचं आणि ते पाईप मध्ये आपल्या अंगावर पाडून घ्यायचं, त्यापेक्षा आपण नदीपाशी जायचं आणि आपलं मनोरंजन. प्रत्येक वेळेला ना आमच्या काही सवयींवरती असं बोट ठेवता बघा की जे हो की नाही की वॉटर पार्क येतं इथे, माझ्या लगेच डोळ्यासमोर आलं की पैसे द्यायचे, पैसे 500 रुपये, 500 रुपये द्यायचे, मग ते वॉटर पार्क मध्ये जाऊन वावा पाणी म्हणायचं. बर, आता पुढच्या गोष्टीकडे येतो, झाड. झाड हाही म्हणत अन्नाचा स्रोत, सगळ्याचा स्रोत किंवा झाड आहेत, ती शुद्ध हवा देतात, पाणी जमिनीत मुरवून ते आपल्याला हळूहळू उपलब्ध करून देतात, अन्न म्हणजे एका भाजीपाल्याच्या रूपाने अन्न देतात, फळं देतात, धान्य देतात, सगळ्या प्राणी हे झाडांच्या वनस्पतींच्या आधारे जगत आहेत, आपल्याही जगण्याचा तो आधार मूळ आहे, म्हणजे शहरातही तो आहे, खरं तर शहरात झाडं नाहीत पण झाडापासून जे मिळतं त्याच्या आधारेच आपण शहरातही जगत असतो. तुमच्या अंगणामध्ये किती तऱ्हेची झाड आहेत? म्हणजे पुष्कळ, आमच्या अंगणात म्हणत नाही, अंगण आम्ही थोडंसं रिकामं केलं कारण ते वावरायला लागतं, धान्य वाळत घालायचं, भाजीपाला लावायचं, आमच्या 10 गुंठ्याच्या जमिनीमध्ये मला वाटतं 100 एक तरी झाडं असतील, छोटी मोठी, 100 एक छोटी मोठी, काही मूळची जंगली, काही मी फुलझाडं लावलेली, काही पावसाळ्यामध्ये तात्पुरती उगवणारी 4 महिने, पण 100 एक बायोडायव्हर्सिटी आपण ज्याला म्हणतो, ही 100 एक वनस्पतींची जरी त्या ठिकाणी, म्हणजे बायोडायव्हर्सिटी तुमच्या अंगणाच्या बाहेर प्रांगणामध्ये 100 एक वनस्पती आहेत आज. मला आता हळूहळू असं वाटायला लागलंय की तुम्ही महाराष्ट्रातच राहता का नाही. हो, कारण आता आपण एक पुढे ऐकत चाललो ना, पुढे कचरा, कचऱ्याचं पुन्हा रिसायकल मुख्य भाग आहे की कमीत कमी तयार होईल पाहायचं, आणि कचरा शक्यतो ज्याला आपण म्हणतो डिग्रेडेबल, ज्याचं विघटन होऊ शकतं, अशाच वस्तू वापरायच्या. आणि पुन्हा पहा, संसाधनांचं आणि कचऱ्याचं एकास एक नातं आहे. जे संसाधन नवीकरणक्षम आहे, रिन्युएबल आहे, त्याचा कचरा डिग्रेडेबल बनतो. थांबा, मला समजलं नाही, परत सांगा.
लाकडापासून कागद बनला, लाकडापासून कागद बनला, लाकूड हे रिन्युएबल रिसोर्स आहे, पुन्हा पुन्हा झाड वाढतं तयार होत, पुन्हा पुन्हा झाड तयार होतं म्हणजे तो रिन्युएबल रिसोर्स. बरं, त्यापासून बनलेला कागद जो आहे हा डिग्रेड होऊ शकतो निसर्गत, हा डिग्रेड विघटन होऊ शकतं, त्याचं विघटन होऊ शकतं. पण प्लास्टिक जे काही आहे हे तयार झालं पेट्रोलियम तेलापासून, की जो नॉन रिन्युएबल रिसोर्स झाला, अनवीकरणक्षम असं संसाधन झालं, आणि पेट्रोलपासून जो धूर बनला किंवा पेट्रोलचं प्लास्टिक जे बनलं ते प्लास्टिक डिग्रेड होत नाही, त्याचं विघटन होत नाही निसर्गत, तो अविघटनक्षम कचरा बनला. तर शक्यतो वस्तू अशा वापरायची की ज्या मुळामध्ये निसर्गापासून ज्या नवीकरणक्षम संसाधनं आहेत त्यांच्यापासून बनलेले आहेत, जेणेकरून त्यांचा कचरा जो आहे हा निसर्गच विघटन करेल. बर, आपण विघटन करायचं म्हणलं तर त्याला ऊर्जा लागते. हा, आपण विघटन करायचं, आपण रिसायकलिंग करू शकतो, पण प्रत्येक रिसायकलिंगला ऊर्जा नव्यानं घालावी लागते. हा, मग पुन्हा त्याचं प्रदूषण, त्याचं जे काही तोटे आहेत ग्लोबल वॉर्मिंग सारखे हे सगळे पुन्हा होतात. तसे हे मी निसर्गा समजा कागद टाकून दिला, वाळवी खाऊन टाकणारे, मातीमध्ये मिसळून जाणारे. बर, हा प्रकार आहे त्याच्यामध्ये. मी डिटर्जंट वापरलं की त्याचं संसाधन झालं काहीतरी अनवीकरणक्षम अशा तरी. ओके, पण डिटर्जंट निसर्गामध्ये विघटित होत नाही, नद्यामध्ये त्याचं फॉस्फेट वगैरे सगळं साठून राहतं वगैरे. म्हणजे मी राख वापरली की झाडाचं लाकूड जाळून राख मिळाली, आणि राख जमिनीमध्ये मिसळून पण खत झालं, आणि राख परत खतामध्ये जमिनीत खत झालं तिचं. हा जो भाग आहे, निसर्गात कचरा नाही, पहिली गोष्ट म्हणजे निसर्गात कचरा नावाची गोष्ट नाही, निसर्गामध्ये विघटित होण्याकरता पडून राहिलेलं काही द्रव्य आहे, ते हळूहळू विघटित होत राहतं. निसर्गात कचरा नाही म्हणजेच त्याचा दुसरा अर्थ मला कळला की कचरा माणसं निर्माण करतात. मी बोललो नाही, पण आता आम्हाला हळूहळू कळायला लागलं ना अर्ध्या तासात तुमच्या सोबत बसून, हा, की निसर्गात कचरा नाही. क्या बात आहे. पुढच्या गोष्टीकडे येतो, अन्न. अन्न कसं वापरावं, काय करावं सांगा. अन्न आपल्यासाठी पण हितकर असावं आणि निसर्गासाठी पण हितकर असावं. आपल्यासाठी हितकर, हितकर आणि त्याचबरोबर निसर्गासाठीही हितकर असावं. म्हणजे नैसर्गिक अन्न खाणं ही अगदी बेसिक गोष्ट, शिजवणं किंवा इथपर्यंत ऊर्जा वापरली इथपर्यंत ठीक आहे, पण आजकाल आपण खूप रसायनांचा वापर अन्नामध्ये पण करायला लागलोय. बर, म्हणजे अगदी शीतपेय खरं तर तो अन्न पदार्थच नाही असं अगदी प्रामाणिक, म्हणजे तुम्ही पुन्हा टोकाचं आहे असं म्हणाल, पण ते आहे की त्याच्यामध्ये फॉस्फोरिक ऍसिड सारखं दाहक ऍसिड जे कृत्रिम रसायन आहे ते तयार होतानाही प्रदूषण करतं, आपल्या आतड्याचंही नासाडी करतं, आणि खरं तर त्यातनं काहीच पोषण मूल्य मिळत नाही. बरं, आणि त्यामुळे अन्न हे आपल्या पोषणासाठी असावं आणि आपल्याला आनंद देणारे, म्हणून पोषण व्हायला हवं म्हणून नुसत्या व्हिटॅमिनच्या गोळ्या खाऊनही नाही चालणार, समाधानही मिळावं आणि हेही मिळावं, पण त्यांना रसायनं वजा करायची, मग प्रिझर्वेटिव्ह घातले किंवा काय रंग आहे कृत्रिम रंग आहे हे टाळलं पाहिजे. हे तुम्ही पाळता? हो, शक्य तेवढं, शक्य तेवढं. कधी कधी बाजारात एखादा पदार्थ येतो तो त्याच्यामध्ये सांगता येत नाही काय असतं, शक्यतो टाळतो, पण एखाद्या वेळेला असं होऊ शकतं, चूक होऊ शकते आमच्या हात नाही. तुमच्या दोघांच्या मध्ये नियम पाळण्यामध्ये अधिक कट्टर कोण? हे खरं त्रयस्थ कोणीतरी ठरवावं की कोण, कुणीतरी त्रयस्थानं ठरवावं अधिक चांगलं राहील. म्हणून तुमच्या मुलांना विचारलं पाहिजे. दोघही जवळजवळ सारखेच आहोत, दिसायला तो जरा कडक वगैरे वाटतो, तसं नाहीये खरं तर, दोघही कॉम्पिटिशन मध्येच हे असतं, कॉम्पिटिशन मध्ये कट्टर आहात. पण मी त्यांना डॉक्टर कट्टरपणा नाही म्हणणार, मी त्यांना निष्ठा म्हणे. कट्टरपणा तुझी निगेटिव्ह अशी थोडीशी ओव्हर काहीतरी होते अशी छटा आहे, ती नाहीये. हे आपल्याला करायचंय ना, स्वतःच्या हिताकरता आणि पर्यावरणाच्या हिताकरता आपल्याला काही गोष्टी करायच्या, आणि तुम्ही व्रत म्हणून आपण त्या करायच्या. व्रतामध्ये कट्टरता असते म्हणली तर बरोबर, पण ती चांगल्या करता असते. तुम्ही म्हणता ती गोष्ट मला मान्यच आहे की निष्ठा या शब्दामध्ये आस्था आहे, आणि निष्ठा या शब्दामध्ये आनंद निर्मिती आहे जी कट्टरपणामध्ये नाहीये. अगदी अगदी, कट्टरपणामध्ये आनंद नाही, आनंद नाही. तुमच्या निष्ठा आहे कारण त्या निष्ठेमध्ये आनंद आहे, तुम्ही ते आनंद पूर्वक स्वीकारला. अगदी बरोबर आहे. पूर्णिमाताई, तुम्हाला विचारतो हा प्रश्न, तुम्ही ह्या माणसाला भेटायच्या आधी अशाच होता का? म्हणजे पर्यावरणाच्या बाबतीत एवढी जागरूक नव्हते, तेवढी सजगता माझ्यात नव्हती, पण साधी राहणी किंवा गरजा, आपल्या गरजा भागल्या की पुरेस आहे, उगाच मला काही गाडी बंगले अमक अशी स्वप्न मला तेव्हाही नाही पडायची. समाज कार्य करावं, पूर्ण वेळ सामाजिक काम करावं अशी पण आवड होती मला लग्नाच्या आधी. पर्यावरणाविषयीची सजगता दिलीपच्या सानिध्यामुळे वाढली. बरं, तुम्ही कसे भेटलात तर सांगा ना आम्हाला.
अगदी भेटलो पहिल्यांदा म्हणजे हा टेलकोतली नोकरी सोडून विवेकानंद केंद्र ही जी संस्था, म्हणजे त्यालाही सामाजिक काम करण्याची इच्छा होती. आधी तो ग्राहक पंचायतीचं काम करायचा, ग्रामायणचं काम करायचा. मग टेलकोत नोकरी करत असताना त्याला असं वाटायला लागलं की पूर्ण वेळ सामाजिक काम करायचं. मग तो विवेकानंद केंद्र जे कन्याकुमारीचं, त्याचं पुण्यात घरी राहून पूर्ण वेळ काम करायचा. आणि त्याच वेळेला माझे वडील पण विवेकानंद केंद्राचं पुणे शाखेचे सेक्रेटरी होते. बरं. त्यामुळे तो नेहमी आमच्या घरी यायचा जायचा, ओळख होती. आणि मग असं वाटायला लागलं की आपल्याला दोघांनाही आवडी समान आहेत, विचार समान आहेत, आणि मग दोघांनाही एकाच दिशेने प्रवास करायचा आहे, तर स्वतंत्रपणे करण्यापेक्षा एकत्र केला तर अधिक फायदा होईल. म्हणजे एकनेक दोन न होता ते चार होतात असं एक अनुभव आहे. बरोबर. साथ असली की दुप्पट वेगाने आणि दुप्पट उत्साहाने काम होत. म्हणजे स्वतःलाही हितकर आणि दुसऱ्यालाही हितकर असा असा तुम्ही तो निर्णय घेतला. पण मला सांगा की हा निर्णय जेव्हा घेतला तेव्हा हे इंजिनियर टेलको मध्ये नोकरीला, त्या काळामध्ये टेलको मधली नोकरी आणि इंजिनियर असणं ही एक करिअर. हा, तुम्ही आयुर्वेदिक डॉक्टर म्हणजे तुम्हालाही ती करिअर होतीच तिकडं. हे सगळं असतानाही आपण ते पुण्यातलं आयुष्य सोडावं आणि कोकणातल्या खेड्यात जाऊन राहावं या निर्णयावरती तुम्ही त्यावेळी कशी कशी चर्चा केली हे आठवत आहे का हो? मुळात एक दुरुस्ती करते की आम्ही लग्न ठरवलं तेव्हा हा टेलकोत नोकरीला नव्हता. म्हणजे मी एका पेन्शनराशी लग्न केलं होतं. एका पेन्शनराशी लग्न केलं होतं. ओके. त्यामुळे हे क्लिअरच होतं की काय असं चकचकीत करिअर, चकचकीत पैसा. आणि मी म्हणलं असं पैशाचं आकर्षण नव्हतंच दोघांना. बर. आणि मी लग्नाच्या आधी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं काम करायचे. आणि मग ते एक स्वप्न त्या वयातलं असतं की कॉलेज पूर्ण झालं की पूर्ण वेळ कार्य करता व्हायचं, दोन तीन वर्ष वगैरे. कारण परिषदेमध्ये अशीच पद्धत आहे की काही वर्ष पूर्ण वेळ काम करायचं आणि मग आपलं काय पुढचं आयुष्य जगायचं. त्यामुळे तशीच स्वप्न मी पण पाहत होते. बर. आणि मग जेव्हा या गप्पा व्हायच्या आमच्या, किंवा तो निसर्ग आणि हे पुस्तक तो लिहित होता, तर त्या विषयांवर चर्चा व्हायच्या की अशी जीवनशैली असली पाहिजे, ही योग्य आहे, ते मलाही 100% पटत होत. म्हणजे आम्ही जेव्हा लग्नाच्या आधी भेटायचो ना तेव्हा आमच्या चर्चा अशा पर्यावरणाविषयी, किंवा तो त्याचा गीतेचा अभ्यास खूप चांगला आहे, भगवद्गीतेचा, मग गीतेमध्ये काय सांगितलंय, काय तत्वज्ञान आहे, याच्यावरतीच गप्पा जास्ती व्हायच्या. बर. म्हणजे टिपिकल आपण घर कसं असेल, बंगला कसा असेल, आपण काय काय करायचं, असल्या काही व्हायच्याच नाहीत फारशा. बरोबर बरोबर बरोबर. म्हणजे तुमचं प्रेमकाव्य हे भगवद्गीतेच्या द्वारे फुलत होत. बर. तुम्ही सांगा मला की दिलीप दादा, पूर्णिमा ताईंचा तुमच्या या सगळ्या प्रवासातला जो वाटा आहे त्याच्याबद्दल तुम्ही काय म्हणाल? म्हणजे प्रवास करता तिचा वाटा, माझा प्रवास असा नाहीच आहे. हे एकत्रपणेच आम्ही चाललेलो आहोत. बरोबर. म्हणजे आम्ही सप्तपदी जेव्हा म्हटली लग्नाची तेव्हा त्या सा माम अनुव्रता भव असा शब्द वापरला जातो. अनुव्रता म्हणजे तू माझ्या मागून ये, मी चाललोय तू माझ्या मागून ये. मी म्हटलं नाही, सा माम सहव्रता भव, सह बरोबर जाऊया आपण. वा वा वा. सहव्रता सहव्रता भव. आणि हे सहव्रता आमचं आता गेली झाली 32 वर्ष आमच्या लग्नाला झाली, हे चालू आहे. बरं. आणि मग म्हणजे पण गमत की असं तिच्या बाजूने ती सांगेल, तिला सांगावं इथे की ओढून ताणून नाहीये की नवरा असं चाललाय मग आपल्या बायकोला जावं लागतंय, आता काय करणार, आला नशिबी आपल्या, असं नाही. तेही तेवढ्याच उत्कटतेनं आहे. त्यामध्ये वैचारिक तिचं योगदान आहे आणि व्यावहारिक तर आहेच आहे. बर. कधी मधी भांडता का नाही भांडत? हो, कधी मधी काय, नेहमीच भांडतो. नेहमीच भांडत. अच्छा. ती करमणूक असते शेवटी, काय भांडणी करमणूक आहे. बर. दुसरी करमणूक आमच्याकडे टीव्ही नाही, काही नाही, मग ती खोटी भांडणं पाण्यापेक्षा आपण म्हणा खरी भांडणं करू ना. हो, म्हणजे खोटी भांडणं पाहून मनोरंजन करण्यापेक्षा खरं भांडण केलेलं मनोरंजन कितीच चांगलं. भांडण मिटवता कसं झालं की? नाही ते काही फार लांबत नाही भांडण, आमचं मुळात एकमत असतंच. हे वरवरचं भांडण असतं थोडंस, हे फक्त करमणुकीसाठी केलेलं भांडण. करमणुकीसाठी. आता एका थोड्या गंभीर विषयाकडे येतो की विकास कशाला म्हणायचं? विकास याचा अर्थ सर्व अंगांनी फुलणं, सर्व अंगांनी फुलणं. आज जी काही विकासाची संकल्पना आहे ना, ही अत्यंत संकुचित आणि अत्यंत घातक संकल्पना आहे. आपण त्याला म्हणतो की उपभोग वाढले म्हणजे विकास झाला, त्याला आपण मोजपट्टी लावली पर कॅपिटा कन्झम्पशन वाढणं. दुसरी मोजपट्टी की ते उपभोग वाढताना दुसरीकडे उत्पादन वाढावं लागतं, पण उत्पादन झालं तर मी उपभोग घेणार आहे ना, त्यामुळे पर कॅपिटा प्रोडक्शन वाढणं हा विकास झाला. आणि
सगळ्या गोष्टींचं उत्पादन वाढलं की देशाचं GDP जो आहे तो वाढतो आणि त्याला म्हणायचं विकास. GDP वाढला की विकास. ह्या तिन्ही मोजपट्ट्या ह्या आतून माणसाला संपवणार आहेत. अतिरेकी उपभोग जे आहेत हे माणसाला आतून संपवतात शरीर आणि मनानी, आणि अतिरेकी उत्पादन जे आहे हे बाह्य पर्यावरणाला निसर्गाला संपवतं. संसाधनं संपतात, ऊर्जा स्रोत संपत जातात, प्रदूषण अतिरेकी होतं, कचरा अतिरेकी होतो, जैवविविधता जी बायोडायव्हर्सिटी घटत जाते, अशी निसर्गाची सगळ्या प्रकारे हानी होते. आणि ह्याच्या दरम्यान सुद्धा जे जगण्याचे 2-3 स्तर आहे, यामध्ये कुटुंबांची हानी आहे, समाजांची हानी आहे आणि राष्ट्रांची किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावरची देखील हानी आहे. तर आजचा जो तथाकथित विकास म्हणला जातो, खरं ती विकास नाही, दॅट इज कॉल्ड इकॉनॉमिक ग्रोथ. ही आर्थिक वाढ आहे फक्त. अशी एकांगी आर्थिक वाढ ही निसर्गामध्ये चालूच शकत नाही. निसर्ग आहे अतिशय संतुलित व्यवस्था आहे निसर्ग आहे. त्यामुळे अनेक गोष्टींचा एकावेळी विकास होत राहणं ही मूळ कल्पना आहे. त्याला मी म्हणतो सम्यक विकास. माझं पुस्तक ह्या विषयावरती काही सम्यक विकास नावाचं, की ज्यामध्ये आंतरिक विकासही आहे आणि बाह्य विकासही आहे. आंतरिक विकासाचे 4 अंग, शारीरिक विकास, मानसिक विकास, बौद्धिक विकास आणि आध्यात्मिक विकास. ह्या 4 अंगांनी व्यक्तीचा विकास ज्यावेळेला एकाच वेळी होत राहतो ती झाली आंतरिक विकासाची संकल्पना, आणि त्याच वेळेला बाह्यतः कुटुंब, समाज, राष्ट्र आणि निसर्ग यांचाही विकास होत राहिला पाहिजे. ह्या 8ही स्तरांवरती जेव्हा विकास होईल तेव्हा ती विकासाची सम्यक किंवा परिपूर्ण कल्पना झाली, ती संतुलित विकासाची संकल्पना झाली. आणि हा विकास व्हावा असं आम्ही लोकांना सांगण्याकरता सगळीकडे हिंडत राहतो, व्याख्यानं देतो, शिबिरं घेतो, पुस्तकं लिहितो, गतिमान संतुलन मासिक चालवतो. हा झाला त्या प्रबोधनाचा भाग. आणि आम्ही आमचा विकास असा होतोय का हे आम्ही पाहिलं पाहिजे ना. लोकांना असा विकास करून घ्या छान सांगायला खूप छान आहे व्यासपीठावरनं, आम्ही तसे जगतो का मग? बरोबर. मग ह्याकरता संयमित उपभोगाची जीवनशैली जी आवश्यक आहे ती आम्ही जगण्याचा प्रयत्न करतो. अगदी बरोबर. हा, 2 प्रश्न येतात. पहिला प्रश्न असा की जेव्हा लोक तुम्हाला मूर्खात काढतात तेव्हा तुम्ही त्यावर काय म्हणता? म्हणजे मी नेहमी उलट सांगते सगळ्यांना की जेवढे लवकरात लवकर लोक तुम्हाला गॉन केस समजायला लागतील. हो, गॉन केस. हो, ते गेलेच अगदी. तेवढं आपल्यासाठी खूप सोपं होतं का की हा हे ना असेच वागणार असं म्हटलं की मग ते उघड 17 वेळा विचारायला येत नाही. आपला एकदा वेळ ठरवलं की बस प्रश्न नाही, हा वेड्यात काढलं आपल्याला की सोपं होऊन जातं सगळं, वेड्यासारखं जगणं. अनुभव असा येतो, गमतीचा भाग सोडून दे, की अनुभव असा येतो की सुरुवातीला लोक खूप विचित्र नजरेने बघतात किंवा टोमणे मारतात, शंका कुशंका काढतात, पण जेव्हा निष्ठेने आपण ही वाट चालत राहतो तेव्हा त्यांची उत्सुकता निर्माण होते. मग ते आपल्याला विचारायला येतात की अहो असं का बरं, हे का नाही वापरायचं, हे वापरलं तर काय होतं. आणि मग आम्हाला असं वाटतं की ती आपल्याला संधी आहे, आपल्याला हेच तर लोकांना सांगायचं हे का करायचं हे. वा, मग आपण तेव्हा त्यांना सांगावं की हे या करण्यासाठी आम्ही असं असं करत नाही. त्यामुळे हळूहळू उत्सुकतेपोटी लोक ऐकायला लागले. लोकांनी विचारणार आपण सांगितलं की त्याचा उपयोग होतो. आपण आधीच सांगायला लागलो की लोक आहे तुम्ही कोण आले आम्हाला शिकवणारे असं म्हणतात. वा वा, क्या बात, क्या बात. म्हणजे आता मला त्या शहाणपण खरं कळलं बरं का, जुनून मधलं खरं शहाणपण मला आता कळलं. एक तुम्हाला दोघांना दुसरा प्रश्न मला असं विचारायचं की ना, तुमची ही जीवनशैली जी आहे त्या पद्धतीची जीवनशैली कदाचित आम्ही इथे बसलेलो कदाचित कोणीच नाही पाळू शकणार कदाचित, हा, पण आम्हाला आमची चौकट रुंदावायची असेल आणि ती पर्यावरणाला जोडून घ्यायची असेल तर तुम्ही आम्हाला काय काय छोट्या छोट्या गोष्टी करायला सांगाल? विचारतोय आता, त्यामुळे उत्तर द्या. मला 4 R's आले त्या ठिकाणी. रिफ्यूज, रिड्यूस, रियूज, रिसायकल. ह्याच्या लक्षात ठेवा, तुम्ही म्हणाल रिफ्यूज, रिड्यूस, रियूज, रिसायकल, प्रत्येक गोष्ट करताना तो विचार डोक्यात ठेवायचा. या 4 गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा असं तुम्ही म्हणाल. ओके, मला तुम्हाला असा प्रश्न विचारायचा आहे की आता मी तुमच्या जरा आवडीकडे येतो, आवडी निवडींकडे दोघांच्याही. हा, म्हणजे प्रश्न माझा एक असेल, तुम्ही उत्तर वेगळं वेगळं द्या. तुमचा दोघांचा आवडता सण कोणता? खर तर रोजचाच दिवस आम्हाला सणासारखा असतो. रोजचा दिवस हा सणासारखा असतो. राजाला रोज दिवाळी म्हणलात ना, मग राजाला रोज दिवाळी म्हणलात त्यामुळे, त्यामुळे वेगळा असा सण म्हणून काही फार हे नसतं आम्हाला. बर, पर्यावरणाची हानी कमीत कमी करणारा सण कोणता? सध्या तर कोणताच नाही असं म्हणावं. म्हणजे
खरे सगळे सण पर्यावरणाला आपल्याला पर्यावरणाशी जुळवून घेणारे आहेत खरं म्हणजे, पण दुर्दैवाने आज आपण त्यांचा खरा अर्थ विसरलो. म्हणजे आपण आज ते सण त्या पद्धतीने वापरतच नाही होत नाही का. पण त्यातल्या त्यात डॉक्टर मी असं म्हणेन की कदाचित हा जो उद्या परवा संक्रांत येते ना हा सगळ्यात पर्यावरणीय सण आहे. बरं, या काळात फार विध्वंस फारसा होत नाही. कोणी ठेऱ्याणा लावलाय काहीतरी अमुक तमुक किंवा नाच गाणी आहेत स्पीकर लावले ते फार होत नाही, रोषणाही नसते, कारण सूर्याशी जोडलेला सण आहे. आणि कसा कोणा पण तो अजूनही आरोग्याशी छान जोडला गेलेला आहे. तिळगुळ खा, गुळाची पोळी खा, आता मला भोगीची खिचडी आणि छान भाजी दिली होती की जी. बरं, किंवा मैत्रीची भावना, मैत्रीची भावना त्यामध्ये आहे, स्नेहाचं नातं जोडणं आहे, आरोग्याकरताही चांगलं आहे, सूर्याशी निगडीत, सूर्याशी निगडीत आहे. हा अजूनही खूप चांगला पर्यावरणीय सण आहे. आता म्हणतात आवळी भोजन आहे, विसरलं गेलं, पण अजूनही आवळी भोजन करतो पर्यावरणीय होऊ शकतं. दिवाळी म्हटलं तर पर्यावरणीय आहे, फटाक्या आणि हा जो काय धांगडधिंगा सोडला तर दिवाळी पर्यावरणीय आहे. अभ्यंग स्नान करणं, त्याकरता तुम्ही सूर्योदयाच्या आधी उठणं, लोकर अभ्यंग स्नान करण्याकरता अंगाला तेल लावणं, हे सगळे चांगले पदार्थ जे काही आहे त्यांना एका बाजूने चवही आपण राखतो आणि आरोग्यही चांगलं मिळतं आपल्याला. हे सगळं मुळात आहे. पण या म्हणते म्हणजे प्रत्येक सणाचा आपण पर्यावरणाच्या दृष्टीनं विचार करू, विचार करायला पाहिजे. हा तर तो खरा सण आहे हे आपल्या लक्षात येईल. ओके, आवडता पदार्थ खायचा तुमचा दिलीप दादा? श्रीखंड. श्रीखंड त्याचंही पर्यावरणीय कारण असेल. अर्थातच सांगा बघू, श्रीखंड हा एकमेव पक्वान असे की जे तयार करण्याकरता ऊर्जा लागत नाही. दुधाचं दही होतं हे बायोटेक्नॉलॉजी वापरून होतं आणि त्याच्यामध्ये साखर तर साखर वापरायला त्याला काही पर्याय नाही आहे गोड करायचं म्हणजे. त्यामुळे दही होण्याकरता ऊर्जा लागते, आठवत बसावा ऊर्जा लागते. बर्फी करा, आम्ही पेढे खात नाही, बर्फी खात नाही, बासुंदी खात नाही, गुलाबजाम खात नाही, आम्ही काही खात नाही. कट्यामध्ये ऊर्जा गेलेली आम्ही नाही खाणार, आम्ही बहिष्कारच घातला त्यावरती. आम्ही श्रीखंड मात्र खातो कारण ते तयार केलेलं चक्का लावलेला, चक्का लावलेला पुन्हा तिथे बाहेरची एनर्जी ऊर्जा लागतच नाही त्याला. त्यामुळे पर्यावरणीय पक्वान ह्या जगामधलं श्रीखंड हे एकमेव आहे असं माझं मत झालंय अलीकडे. वा वा वा, म्हणजे आता तुम्हाला आणि मला श्रीखंड मला का आवडते ह्या प्रश्नाचे अजून एक उत्तर मिळाले आणि ते पर्यावरणीय उत्तर मिळाले. तुमचा कुठला पदार्थ आवडताय? तसे सगळेच पदार्थ आवडतात, एकूणच खायला आवडतं. पण साऊथ इंडियन पदार्थ आम्हाला खूप आवडतात, इडली डोसे, इडली वगैरे. वा वा, आरामाची तुमची कल्पना म्हणजे आता तुम्ही बघा शरीर श्रम वगैरे सगळं झालं त्यामुळे आता आरामाची कल्पना विचारली पाहिजे ना. निवांत वाचत बसणं, निवांत वाचत बसणं किंवा निसर्गाकडे पाहत बसणं, म्हणजे आमच्याकडे पाऊस पडताना पाहत बसणं हा सुद्धा खूप छान आराम असतो. वा वा वा. आणि माझं म्हणणं असं आहे की प्रत्येकच करतो आपण जी गोष्ट ही जर आपलं मनोरंजन करत असेल, मग ते लाकूड फोडणं असो, झाडाच्या फांद्या तोडणं असो, जमीन त्याची छान नवीन तयार करणं असो, कधी स्वयंपाकघरामध्ये चुलीवरती स्वयंपाक करणं असो, आपलं धुणं असो, आपली भांडी घासणं असो, माझं म्हणणं ही प्रत्येकच गोष्ट आपली करमणूक जर करत असेल तर ती मनाला आरामच देते ना. हो, श्रम ही आराम देणारी गोष्ट आहे खरं तर. श्रम हे काबाड कष्ट मानले तर ते आपल्याला दुःख देणार, पण श्रमात आनंद आहे आपण लक्षात घेतलं तर तो विरंगुळा असू शकतो आपला. त्यामुळे बौद्धिक श्रमाचा मला लिखाणाचा कंटाळा आल्यानंतर मी बाहेर जाऊन चार लाकडं जर फोडली तर तो माझा आराम झाला. कष्ट असूनही लाकडं फोडणं हा माझा आराम होऊ शकतो. काय बात, कारण माझं इट्स ऑल इन द माइंड. आता जे सांगितलं ना हा मुख्य मुद्दा आहे सगळं की शरीराचे कष्ट आहे, कष्ट मानावेत तर का नाही हा वेगळा भाग. ते जर मानले नाही तो आनंददायक प्रकार मानला तर कष्ट हा देखील एक आराम आहे. सायकल चालवणं हा विरंगुळ्याचा भाग आहे. पुण्यात नाही बरं का, पुण्यात वाईट गोष्ट आहे सायकल चालवणं, पण कुडाळ्यामध्ये सायकल जर चालवली पायी चाललो छान सुंदर आपल्याला विरंगुळा आराम हे सगळं मिळू शकतं. बरोबर. दोघांनाही आता माझा प्रश्न आहे की दुसऱ्या मधली तुम्हाला आवडणारी एक गोष्ट सांगा, म्हणजे दोन सांगितलं तरी चालतील. तर तुम्हाला दिलीप दादांमधलं काय आवडतं? त्याच्या दोन गोष्टी आवडतात मला. एक तर उत्साह, कधी त्याला कंटाळा आणि आळस हे शब्द त्याला माहितीच नाहीये. आणि दुसरं म्हणजे जे मनापासून पटलेलं आहे ते निष्ठेने अंमलात आणणं हा त्याचा फार गुण मला त्यावेळेपासून आवडतो. त्यावेळेपासून आवडतो. वा वा वा, थँक्यू. आणि तुम्हाला दिलीप दादा? मला त्याचा स्वभाव फार आवडतो. मी थोडासा जरा काय एका बाजूला तुम्ही ऋषी विषयी म्हणता नाही प्रत्येक वेळी तशा दिशेनं थोडासा कोरडेपणाकडे जाणार आहे. तिचा स्वभाव अतिशय फार छान आहे. तुम्हाला पहिल्यापासून तिचं हसणं आणि स्वभाव हे मला अगदी म्हणजे प्रथम दर्शनी प्रेमात पडले माणूस आहे मी. तुम्ही लक्षात घेतलं तर लक्षात काय नेमकं व्यक्तिमत्व आहे तिचं ते. आणि तिचीही निष्ठा मला अतिशय आवडते आणि तिनं ही निष्ठा स्वतःची म्हणून जोपासलेली आहे.
मगाशी म्हणल्याप्रमाणे एका अशा नवऱ्याची बायको म्हणून ती नाईलाजानं ही वाट चालती असं नाहीये. तिनंही स्वतः कन्व्हिन्स्ड आहे ती, आणि ती स्वतःहून माझ्या बरोबर चालती आहे. वा वा, हे मला आवडतं निश्चितपणे. म्हणजे अशी जोडीदारी किती जणांना मिळत असेल याची मला शंका आहे. वा, आता थोडा अवघड प्रश्न विचारतो. एकमेकांच्या स्वभावातले त्रासदायक भाग कुठले वाटतात? विचारच करावा लागेल. पण कधी कधी ह्याच्या बाबतीत मला असं वाटतं की तो खूप उतावळेपणा करतो, म्हणजे समोरच्याचं नीट पूर्ण ऐकून घ्यायच्या आतच रिॲक्ट होतो. ही बहुतेक सगळ्याच नवऱ्यांची सवय असेल. तिला एकच नवरा आहे त्यामुळे माहिती नाही. अरे तुमच्या बाजूने तिच्या शुद्ध लेखनामधल्या चुका ते लिखाण तपासून घेणं हे मला नेहमी कटकटीचं वाटतं. बघ काय म्हणजे मी इतके 25 आपण 32 वर्ष एकत्र आहोत, जरा थोडं नीट चांगलं लिहि की शुद्ध लिहि की असं मला सांगावं असं वाटतं तिला नेहमी. आमच्या जेव्हा मी काही थोडंफार लिहिते आमच्या गतिमान संतुलन मध्ये असेल किंवा त्याच्याबरोबर एक दोन पुस्तकं लिहिली आणि मी काही लिहून त्याला वाचायला दिलं ना की बघ बरं वाटतंय का काय, की तो पहिल्यांदा असं मास्तर सारखं पेन घेऊन बसतो बरं का, आणि मी त्याला सांगते तू प्रूफ रिडिंग नको करू, आधी त्याचं कंटेंट बघ, मग मला चुका मग व्याकरण बघू. क्या बात. आता खाली दिलेली वाक्य पूर्ण करा. दिलीप दादा, माणसाने स्वार्थाच्या पलीकडे पाहायला हवं कारण कारण असं की माणूस मुळामध्ये सगळ्यांच्या आधारे जगत असतो, तो फक्त स्वार्थी राहिला तर तो संपूनच जाईल. त्या सगळ्यांचं हित त्यांना विचारात घेऊनच जगलं पाहिजे. फक्त स्वार्थ पण कोणीच जगू शकणार नाही, व्यवस्थाही टिकू शकणार नाही. बरोबर. पूर्णिमाताई, निसर्गाचं आणि माणसाचं नातं म्हणजे आई आणि मुलाचं नातं. वा वा, क्या बात. दिलीप दादा, आंधळा निर्णय आणि डोळस निवड यातला फरक म्हणजे मन आणि बुद्धी ह्याच्यामधला फरक. वा, मन आणि बुद्धी ह्याच्यातला फरक. वा, मन डोळस निवड करत, सॉरी बुद्धी डोळस निवड करत, मन हे आंधळा निर्णय घेऊ शकत. यस. पूर्णिमाते, संयमाने वागायचं तर नाही सांगते म्हणजे सगळ्यात गोष्टी जीवनामध्ये संयमितपणे करणं, मर्यादांचं भान ठेवून जगणं याला संयमित वागणं म्हणता येईल. याला संयमित वागणं म्हणता येईल. दोघांनाही प्रश्न हे वाक्य आहे, जगण्यातलं खरं समाधान म्हणजे आपल्या ध्येयाच्या दिशेनं पावलं टाकत पुढे जाता येणं. वा, आणि खरं समाधान आपल्या आत आहे ते शोधणं. वा, मग अशी तिने म्हणलं तसं एव्हरीथिंग इन माइंड. मला वाटतं हे भरतवाक्य फार छान झालंय. मित्र, गेला तासभर ज्या गप्पा आमच्या झाल्या आणि आपण सगळ्यांनी ज्या अनुभवल्या त्याचं वर्णन जर मला करायचं असेल तर मी म्हणेन की हा एक प्रसन्न संवाद होता, अतिशय प्रसन्नता. तुम्ही दोघांनी या व्यासपीठावरती आज प्रसन्नता आणली. हा, आणि गीतेमध्ये म्हटलंय की प्रसन्नता जेव्हा येते त्यावेळेला सगळ्या चित्तवृत्ती ह्या संयमित होतात. म्हणून प्रसन्नता हा गीतेमध्ये आणि गीताईमध्ये वापरलेलाच शब्द आहे. ती प्रसन्नता आम्ही आज तुमच्याकडून अनुभवली आणि म्हणून तुमचा हा जुनून एका अर्थानं जीवनशैलीच्या ध्यासाने पुढे पुढे जाणारा, तुम्हाला नेणारा, पण हा अंतर्गत आतल्या शांतीकडे नेणारा जुनून असं याचं वर्णन मी करेन. आणि हा जो जुनून आहे त्याच्यामध्ये हे तो प्रचितीचे बोलणे किंवा ज्या प्रचिती तुम्ही जे करता आहात तेच तुम्ही आम्हाला सांगितलं आणि आम्हाला सगळ्यांना, मला तर असं वाटत होतं आणि तुम्हालाही मित्र वाटत असेल, जीवन खरं तर खूप सोपं आहे, आपणच त्याला कठीणपणाचे वळसे देत असतो आणि मग त्या कठीणपणामध्ये इतके गुंतत जातो आणि मग म्हणतो की अरे जीवन इतकं सोपं का नाही. खरं म्हणजे जीवनाचा सोपेपणा कसा अनुभवावा हे तुम्ही आज आम्हाला सांगितलं आणि मला पर्यावरण क्षेत्रातले ज्योतिबा आणि सावित्रीबाई असे सहव्रती दिसले. आणि सहव्रती या शब्दाचा एक नवीन अर्थ मला मिळाला आणि विनोबांचं एक वाक्य आठवलं, माणसानं जेव्हा जगाकडे पाठ फिरवली तेव्हाच जग त्याच्या पाठी येऊ लागतं.
मला वाटतं या वाक्याचा अर्थ विनोबांच्या मला आजच्या तुमच्या संवादातून समजला. खूप खूप धन्यवाद. जोरदार टाळ्यांनी आपण यांना शुभेच्छा देऊया. धन्यवाद दिलीप काका आणि काकू यांना दोघांनाही त्यांचा एकत्रित फोटो आपण भेट देऊया, म्हणजे भांडताना त्यांना कामाला येईल. दोघांचाही फोटो चांगला आलाय त्यामुळे भांडणाचं कारण नाही आहे. आणि दोघांचेही चित्र असलेले मग पण देऊया. दोन मग वेगळे आहेत. फोटो जरी एक असला तरी मग मात्र दोन आहेत. वा खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. एक 20 मिनिटाचं मध्यंतर आहे. फक्त सूचना ऐका आणि मग आपली जागा सोडा. मागच्या बाजूला स्टॉल्स आहेत. आज आपण ज्यांचं व्याख्यान ऐकलं दिलीप काका कुलकर्णी त्यांची पुस्तकांचा स्टॉल तिथे आहे. दुसरा गतिमान संतुलन त्यांचं एक मासिक येतं, त्याची वार्षिक वर्गणी फक्त 30 रुपये आहे. एका वर्षाचीच घेतली जाते आणि एका वर्षानंतर रिन्यू करत असेल तर आपल्याला थोडेसे कष्ट करायला लागतात, मनी ऑर्डरने पैसे पाठवायला लागतात. आयुष्यभराची वगैरे वर्गणी घेत नाही आणि ते दर महिन्याला न चुकता आपल्या घरी येतं आणि वाचण्यासारखं असतं. नक्की आपलं जीवन बदलतं. त्याची वार्षिक वर्गणी जर आपल्याला भरायची असेल तर समोर एक बॉक्स ठेवला आहे त्यांच्या पुस्तकांच्या, तिथे छोटे कागद आहेत आमच्या स्वयंसेवकांकडे, ते तुम्ही घ्या. पेनं आम्ही पिशवीतनं दिलेली आहेत. सोबतीनी पुरस्कृत केलेली कापडी पिशवी आम्ही सगळ्यांना दिलेली आहे. बाजारामध्ये पेनच्या आता सोबतीच्या पिशव्या दिसतील. फक्त काळजी घ्या, दुसऱ्याची पिशवी उचलू नका, कारण सगळ्या पिशव्या सारख्या आहेत. त्यामुळे कापडी पिशव्यांचा वापर वाढेल. आणि गतिमान संतुलन ज्यांना हवंय त्यांनी सुट्टे 30 रुपये किंवा तिघांची वर्गणी म्हणून 90 रुपये, 100 रुपयाचे 10 रुपये परत देऊ असे द्या. आणि चिठ्ठीचा जो वापर आहे तो आपला पत्ता लिहा आणि बॉक्समध्ये टाका. न चुकता तुमच्या पत्त्यावर नक्की गतिमान संतुलन येईल. दुसरी एक सूचना अशी आहे, एक सारंग गोसावी म्हणून आपले वेदचे एक फॅकल्टीज आहेत, ते काश्मीरमध्ये काम करतात कुपवाडा जिल्ह्यामध्ये आणि तिथल्या तरुणांना रोजगार देण्यासाठी म्हणून अनेक प्रयत्न करतात. त्यांनी बेकरी उघडले कुपवाडा आणि पहलगाम क्षेत्रामध्ये. 4 बेकरी तिथे काम करतात. दर महिन्याला 1000 बिस्किट पुढे महाराष्ट्रातनी घ्यावेत असा त्यांचा आग्रह आहे. आम्ही क्षितिज मेंबर दर महिन्याला 1 पुडा प्रत्येक जण म्हणजे 30 पुडे घेतो. आता आपण तिथे बिस्किट्स आणलेत, त्याचं नाव आहे क्रोशूर क्रंच. आपण जर उत्सुक असाल तर 55 रुपयाचा पुडा आहे, आपण घेऊ शकता. चौथी सूचना अशी आहे, जरा जास्ती होते पर्याय नाही, फीडबॅक फॉर्म आपल्या पुस्तकातनं दिलेले आहेत आणि आम्हाला तुमचा प्लेन फीडबॅक हवा आहे तर तुम्ही जरूर द्या. आमचे स्वयंसेवक टीशर्ट घातलेले आहेत, त्यांच्याकडे पेन आपल्याकडे आहे आणि लिहायला पुस्तकाचा आधार घेऊ शकता. पुस्तकामध्ये फक्त टिकमार्क करून आपला देऊ शकता. ज्यांना डिटेल्ड फीडबॅक द्यायचा आहे त्यांच्यासाठी कागद पण ठेवलेला आहे, त्यामुळे फीडबॅकमुळे आम्हाला सुधारण्याची संधी मिळेल पुढच्या वर्षी. तिसरी गोष्ट अशी आहे की गुंजनताई गोळे सामाजिक कार्यकर्ते आलेले आहेत आपल्या इथे, त्यांचंही अफाट कार्य, त्याची एव्ही आपण नंतर दाखवणार आहोत. आणि चौथी सूचना अशी आहे की पलीकडे कॅन्टीनमध्ये स्टॉल आहे, आपण सशुल्क भोजनाचा किंवा तिथल्या खाण्याचा आनंद घ्यावा. आणि बरोबर 20 मिनिटानंतर आपापल्या त्याच खुर्च्यामध्ये स्थानापन्न व्हावं. धन्यवाद.